विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर अण्णा पाटील, विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, AAC कॉलेज रामानंदनगर, सांगली. आपण आज आर्थिक विकासाचा रोस्टो यांचा सिद्धांत पाहू. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या व मागास असलेल्या देशांच्या बाबतीत किंवा त्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने जे सिद्धांत मांडले अशा सर्व सिद्धांताचा उल्लेख आर्थिक विकासाचे सिद्धांत म्हणून केला जातो. अविकसित देशांना विकास साधत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व समस्यांवर मात करून आर्थिक विकास साध्य करावायचा असतो. आर्थिक विकासाच्या या सिद्धांताचे WW रोस्टो यांनीही आपला एक वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी सिद्धांत मांडला आहे. रोस्टोचा आर्थिक अवस्था वाढीचा सिद्धांत. प्रोफेसर WW रोस्टो यांचा सिद्धांत विकासाच्या अवस्थांचा सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो. हा सिद्धांत रोस्टो यांनी 1960 प्रसिद्ध केला. रोस्टो यांचा हा सिद्धांत आर्थिक बाजूवर भर देऊन सीमित राहिलेल्या नाही, तर या सिद्धांताने आर्थिक आणि आर्थिकेतर बदलांच्या प्रवृत्तीचे स्पष्टीकरण केलेले आहे. हा सिद्धांत कार्ल मार्क्सच्या सामाजिक इतिहासाच्या विश्लेषणास एक पर्यायी सिद्धांत म्हणून ओळखला जातो. रोस्टोचा सिद्धांत एक बिगर साम्यवादी जाहीरनामा या उपनावानेही ओळखला जातो. हा सिद्धांत मांडताना प्रोफेसर रोस्टो यांनी भांडवल प्रधान असणारी अमेरिका व साम्यवादी रशिया या दोन देशांचा विचार केलेला आहे. या भांडवलशाही व समाजवादी दोन्ही देशांचा विकास होत असताना उत्क्रांतीतील 5 अवस्थांमध्ये साम्य आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. रोस्टोच्या सिद्धांतातील 5 अवस्था. पहिली अवस्था, पारंपरिक अवस्था. प्रोफेसर रोस्टो यांच्या मते पारंपरिक अवस्था ही न्यूटनपूर्व काळात अस्तित्वात होती. न्यूटनपूर्वीची अवस्था यासाठी ही की न्यूटननंतर विविध क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आलेले आहेत. या अवस्थेत लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दैववादी होता. त्यात आपले राहणीमान उंचावण्यासाठी कसल्याही स्वरूपाचा प्रयत्न केला जात नव्हता. जवळपास 75%पेक्षा जास्तीची श्रमशक्ती शेतीक्षेत्रात गुंतलेली होती. जास्तीत जास्त शेतीची मालकीही जमीनदार वर्गाच्या हातात केंद्रित झालेली होती. अशा प्रकारच्या समाजात चलनशीलता खूप कमी असल्यामुळे सामाजिक बदल घडून येत नाहीत. शेती, उद्योग, सेवा, दळणवळण, विविध व्यवसाय, व्यापार इत्यादी क्षेत्रांमध्ये बदल घडून आणणे शक्य असतानाही अशा स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात नाही. परंतु ज्यावेळी समाजावर किंवा देशावर परकीय आक्रमणे होऊ लागली आणि संपूर्ण देशभक्तीने प्रेरित झाला, त्यावेळी अनेक देश या पारंपरिक अवस्थेतून बाहेर पडले अशा प्रकारचे मत प्रोफेसर रोस्टो यांनी मांडले आहे. दुसरी अवस्था, उड्डाणपूर्व अवस्था. उड्डाणपूर्व अवस्थेला संक्रमण अवस्था असेही म्हणतात. उड्डाणपूर्व अवस्था म्हणजे पारंपरिक अवस्था व उड्डाण अवस्था या दोहोंच्या मधली अवस्था होय. उड्डाण अवस्थेची पूर्वस्थिती संक्रमणाच्या अवस्थेत किंवा उड्डाणपूर्व अवस्थेत तयार होत असते. अशा प्रकारची स्थिती पश्चिम युरोपमध्ये 17व्या व 18व्या शतकात निर्माण झाल्याचे दिसते. सर्व प्रकारच्या क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढत राहिला, त्यामुळे समाजाचा आर्थिक व सामाजिक दृष्टिकोन आहे तो बदलू लागला. उद्योग, कृषी इत्यादी क्षेत्रातील उत्पादनामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ लागली. त्यामुळे लहान मोठे उद्योग व्यवसाय धोके पत्करून गुंतवणूक करू लागले. हळूहळू सेवा क्षेत्राचाही विकास होत गेला. बँका व इतर वित्तीय संस्थांची स्थापना करण्यात आली आणि या बँकांनी व वित्तीय संस्थांनी समाजाला बचतीची सवय लावली. यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. समाजाकडून बचती गोळा करून या बचती उद्योगांना व शेतीक्षेत्रांना भांडवल म्हणून पुरवण्यात आल्या. त्या त्या देशातील सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक वाढत गेली. विकासाची तिसरी अवस्था, उड्डाण अवस्था.
यालाच आपण टेक ऑफ स्टेज असे म्हणतो. विकासाच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची अवस्था म्हणजे उड्डाणावस्था होय. या अवस्थेत सर्व विकासामार्गातील अडथळे दूर झालेले असतात. प्रोफेसर रोस्टो यांनी उड्डाणावस्थेला औद्योगिक क्रांतीच असे म्हटले आहे. या अवस्थेचा कालखंड 20 ते 30 वर्षाचा असतो. विकासाचा वेग वाढलेला असतो. समाजाच्या मनामध्येही विकासाची तीव्र इच्छा निर्माण झालेली असते. उड्डाण हा शब्द रोस्टो यांनी विमानशास्त्रातील घेतला आहे, कारण विमानाला एक विशिष्ट गती प्राप्त करण्यासाठी धावपट्टीवरून एक किमान गती प्राप्त करावी लागते, नंतरच ते हवेत विशिष्ट गतीला स्थिर होते. अशा प्रकारे या अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीचा दर वाढत असतो. उड्डाणावस्थेच्या अटीमध्ये गुंतवणुकीचे अधिक प्रमाण, प्रधान क्षेत्राचा विकास, वाढती उत्पादन क्षमता, प्रमुख क्षेत्रात अधिक भांडवल गुंतवणूक, इतर क्षेत्रांना तांत्रिक मदत अशा बाबींचा समावेश होतो. चौथी अवस्था, परिपक्वतेकडे वाटचाल. परिपक्वतेकडे वाटचाल ही रोस्टो यांनी सांगितलेल्या विकासाच्या अवस्थेतील चौथी व महत्त्वाची अवस्था आहे. ही अवस्था उड्डाणावस्थेनंतर साधारणपणे 40 ते 60 वर्षांनी प्राप्त होते. या अवस्थेत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून साधनसामग्रीचा पर्याप्त वापर केला जातो. उत्पादनात प्रचंड वाढ झालेली असते. गुंतवणुकीचा दर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% जास्तीचा असतो. शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होतो. देशात पर्याप्त लोकसंख्येची अवस्था निर्माण होते. देशात आंतरराष्ट्रीय रचनेत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होते. अर्थव्यवस्थेत विकासात भर घालणारे नवीन उद्योग सुरू झालेले असतात. उत्पादन तंत्राच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेत 3 महत्त्वपूर्ण बदल घडून येतात. यामध्ये श्रमिक अधिक कुशल बनतात, संयोजकाचे स्वरूप बदलते, नवीन बदलांना दिशा प्राप्त होणे यांचा समावेश आहे. रोस्टो यांच्या सिद्धांतातील 5वी अवस्था, उच्च बहुजन उपभोगाचे युग. रोस्टो यांनी सांगितलेल्या 5 अवस्थांपैकी 5वी आणि शेवटची अवस्था ही उच्च बहुजन उपभोगाचे युग आहे. या अवस्थेत उत्पादन तंत्राची पूर्णावस्था निर्माण झालेली असते. त्यामुळं पुरवठ्याची असणारी समस्या दुय्यम स्वरूपाची बनते. समाजातील लोक जास्तीत जास्त उपभोग पातळी वाढवण्याचा प्रयत्न करतात. शारीरिक कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी होते. मोटार वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. घरगुती यांत्रिक उपकरणांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढतो. टिकाऊ व प्रदर्शनीय उपभोगी वस्तूंच्या वापरातही प्रचंड वाढ होते. सर्वसामान्यांच्या राहणीमानात खूप मोठ्या सुधारणा घडून येतात. प्रोफेसर रोस्टो यांनी यालाच उच्च बहुजन उपभोगाचे युग किंवा उपभोगाचे युग असे म्हटले आहे. रोस्टो यांच्या मते उच्च उपभोग अवस्थेत 3 प्रकारच्या प्रेरणांमुळे सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक कल्याणात वाढ होत असल्याचे दिसून येते. पहिली प्रेरणा आर्थिक व राजकीय धोरणे, दुसरी राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वाटप, तिसरी सामाजिक सुरक्षिततेत वाढ. अशा ह्या रोस्टो यांच्या सिद्धांताचे टीकात्मक मूल्यमापन आपण करू. प्रोफेसर रोस्टो यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत खूप लोकांनी अभ्यासला, त्यांच्यावर खूप मोठी चर्चा करण्यात आली आणि त्याचप्रमाणे या सिद्धांतावर टीकाही करण्यात आली. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते प्रोफेसर रोस्टोच्या या सिद्धांताला आर्थिक विकासाचा सिद्धांत मानता येईल का असा प्रश्नच उपस्थित केला आहे. त्याचे कारण म्हणजे प्रोफेसर रोस्टो यांनी केवळ विकसित झालेल्या राष्ट्रांचा इतिहास विचारात घेऊन विकासाच्या या 5 अवस्था मांडलेल्या आहेत, परंतु अर्थव्यवस्थांचा विकास हा 5 टप्प्यांनी होणे शक्य नाही. त्याचबरोबर भविष्यकाळात विकासाच्या दृष्टीने हा सिद्धांत लागू पडणार नाही. अशा स्वरूपाच्या अनेक टीकाकाराने केलेल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे पाहू. पारंपरिक अवस्था अशा स्वरूपाची पहिली टीका केली जाते. रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या पायऱ्या मांडत असताना पहिलीच पायरी पारंपरिक अवस्थाची मांडली गेलेली आहे. परंतु बऱ्याचशा विकसित झालेल्या देशात पारंपरिक समाजाची अवस्था असल्याचे दिसून येत नाही. त्यामध्ये प्रामुख्याने कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी या देशांमध्ये विकासपूर्व अटीची पूर्तता ही इंग्लंडप्रमाणे झाल्याचे दिसून येते. दुसरी टीका, उड्डाणासाठी आवश्यक अटी.
प्रोफेसर रोस्टो यांनी उड्डाण अवस्था प्राप्त होण्यासाठी काही अटी सांगितलेल्या आहेत, परंतु या अटी उड्डाणपूर्व अवस्थेच्या पूर्वी येतील असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. प्राध्यापक कुजनेच्या मते प्रोफेसर रोस्टो यांनी विकासाच्या या अवस्था मांडत असताना उड्डाणपूर्व अवस्था आणि उड्डाण अवस्था यामध्ये फारसा फरक दर्शवलेला नाही. दोन्ही अवस्था सारख्याच स्वरूपाच्या असल्याच्या दिसून येतात. शेती क्षेत्राचा विकास. प्रोफेसर रोस्टो यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी जसजसा देशाचा विकास होत जाईल तस तसा शेतीवरील अवलंबित्व कमी होत जाते असे म्हटले आहे. म्हणजेच बऱ्याच लोकांकडे शेतीच्या बाबतीत दुर्लक्ष होत आहे, परंतु उड्डाण अवस्थेत देखील शेती क्षेत्राचा विकास होतो. काही देशांना तर शेती क्षेत्राच्या विकासामुळेच ही अवस्था प्राप्त झालेली आहे, त्यामध्ये डेन्मार्क व न्यूझीलंड या देशांचा उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे रोस्टो यांच्या सिद्धांतातील उड्डाणावस्थेवरही जास्तीच्या टीका करण्यात आल्या. प्राध्यापक मायर यांनी रोस्टोच्या विचाराला दुजोरा दिला असला तरी रोस्टो यांच्या सिद्धांतात विकास होण्यापूर्वीची सर्व देशांची अवस्था सारखीच असते व विकासानंतरही सर्व देशांची अवस्था सारखीच असते असे म्हटले आहे. सारांश रूपाने असे म्हणता येईल, अविकसित व विकसनशील देशांचा विकास करण्यासाठी प्रोफेसर रोस्टो यांचा सिद्धांत महत्त्वपूर्ण वाटतो. या सिद्धांतावर अनेक टीकाकारांनी कठोर टीका केलेली असली तरी देखील या सिद्धांताचे महत्त्व कमी होत नाही. अविकसित देशात बचत खूपच महत्त्वाची असते, त्याचबरोबर प्राधान्य क्षेत्र निवडण्यासाठी कोणताही आधार दिलेला नसला तरी देखील प्राधान्य क्षेत्र हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. अशा प्रकारे रोस्टो यांच्या सिद्धांताला महत्त्व प्राप्त झालेले आहे. धन्यवाद.